नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम पाहिला, त्याचबरोबर 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री थेरमही अभ्यासला. आज आपण आता थेरम पाहणार आहोत मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. पण त्यासाठी आधी आपण मीडियन म्हणजे काय, गेल्या वर्षी आपण शिकलो मीडियन ऑफ अ ट्रायंगल कशाने ड्रॉ करायचा, सेंट्रॉइडची प्रॉपर्टी कोणती आहे, ते थोडंसं आपण रिवाईज करूया. आता मी इथे मीडियन ऑफ अ ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केलेलं आहे. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ द मीडियन? द मिड पॉइंट ऑफ अ साईड अँड इट्स अपोजिट व्हर्टेक्स. सपोज पी इज द मिड पॉइंट ऑफ साईड बी सी, देन द सेगमेंट जॉईनिंग द point P and A is called as the median of the triangle ABC drawn on the side BC. म्हणजेच डेफिनेशन काय आहे, द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ अ साईड अँड इट्स अपोजिट व्हर्टेक्स इज कॉल्ड एज मिडियन ऑफ द ट्रायंगल. अशा आपल्याला तिन्ही साईडच्या तीन मिडियन्स ड्रॉ करता येतील. सपोज ए सीचा मिड पॉईंट आपण क्यू घेतला, म्हणजेच ए क्यू इज इक्वल टू क्यू सी. Then BQ is the median drawn on the side AC. Similarly, if R is the midpoint of side AB, that is AR is equal to BR, then CR is the median which passing through the intersection of the first two medians and all three medians are concurrent, their point of concurrence is called as centroid G. आता ह्या सेंट्रॉइड जी ची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड, प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड. आणि त्यासाठी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे की मीडियन ड्रॉ करून सेंट्रॉइड जी फाइंड करा, ए जी ची लेंथ मोजा आणि जे पी ची लेंथ मोजा. तर तुम्हाला काय आढळून येईल की ए जी ची लेंथ ही जे पी च्या डबल आहे. म्हणजे सेंट्रॉइड जी, म्हणजे सेंट्रॉइड जी डिवाइड्स each median in 2:1 ratio. 2:1 ratio. आता ह्यावर आधारित एक तुम्हाला एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये फोर्थ एक्झाम्पल आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. तर ह्यासाठी सुद्धा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. प्रोट्रॅक्टर यूज करा किंवा सेट स्क्वेअरच्या साईने राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करा आणि बरोबर हायपोटेनसचा मिड पॉईंट घ्यायचा आहे. मिड पॉईंट काढताना तुम्ही परपर्टिक्युलर बायसेक्टर सुद्धा घेऊ काढून तो मिड पॉईंट मिळवू शकता. सपोज एम हा मिड पॉईंट आहे हायपोटेनस ए सीचा, एम इज इक्वल टू सी एम, आणि ए बी सी हा राईट अँगल आहे. तर सेग बी एम ही त्याची मिडियन आहे आणि ही मिडियन बी एम ही मिडियन हायपोटेनसवर ड्रॉ केलेली आहे. तर इथे प्रॉपर्टीनुसार ऍक्टिव्हिटीनुसार तुम्ही पाहिलं तर ए सीच्या बरोबर हाफ लेंथ बी एमची येते, म्हणजे बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनस. आता हाच थिअरम आता आपण प्रूव करणार आहोत. या थिअरमचं स्टेटमेंट आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मिडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस इज हाफ ऑफ द हायपोटेनस. इथे ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केलं आहे, वेअर मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. सेग बी डी इज द मिडियन बिकॉज डी इज द मिड पॉइंट ऑफ ए सी अँड वी हॅव टू शो दॅट बी डी इज इक्वल टू हाफ ए सी. आता गिवन आणि टू प्रूव्ह लिहूया आपण. गिवन इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री अँड सेग बी डी इज द मिडियन, BD is the median on hypotenuse AB.
ऑन हायपोटेनस एसी। तो प्रूफ BD इज इक्वल टू हाफ एसी। आता BD ची लेंथ हाफ एसी दाखवण्यासाठी इथे कंस्ट्रक्शन आहे, तर ड्रॉ रे BD म्हणजे BD हा पुढे एक्सटेंड करायचा आपल्याला आणि ह्याच्यावरती आपल्याला ई पॉइंट असा घ्यायचा आहे। ई पॉइंट असं घ्यायचं आहे की BD आणि DE ह्यांची लेंथ इक्वल असेल आणि हा EC जोडायचा आहे। ड्रॉ से EC। आता हे कंस्ट्रक्शन मी डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे। कंस्ट्रक्शन ड्रॉ रे BD, टेक पॉइंट ई ऑन हिट such that on it such that BD is equal to ED on DE म्हणजेच बी सहा बरोबर डी मिड पॉइंट आहे। अशा प्रकारे आपण ई पॉइंट घेतला अँड ड्रॉ से CE। तर कन्स्ट्रक्शन झालं। आपल्याला इथे प्रूफ लिहिताना प्रथम काय करायचंय, तर इथे हा जो ट्रायंगल ADB जो आहे हा ट्रायंगल आपण CDE ला कॉंग्रुएंट दाखवायचा। हे दोन्ही ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवणार आणि हे कॉंग्रुएंट आहेत हे आपल्याला सहजपणे लक्षात येत आहे, कारण सेक AD कॉंग्रुएंट सेक CD गिवन बिकॉज BD इज द मीडियन अँड सेक BD इज कॉंग्रुएंट टू सेक ED by construction, then and also measure angle ADB is congruent by equal to measure angle CDE. हे दोन्ही angles measure equal आहे किंवा congruent आहे vertically opposite angles. Therefore two triangles are congruent by SES congruency test. प्रथम आपण proof in triangle ADB and triangle CDE. Say AD congruent say CD. This is given. Say BD congruent say ED. This is by construction. And angle ADB congruent angle CDE vertically opposite angles. Therefore two triangles are congruent by SES test. Hence triangle ADB congruent triangle CDE by SES test, congruency test. The one-to-one correspondence अतिशय महत्त्वाचं आहे. Triangle ADB, AD ही side CD ला आहे, congruent triangle CDE. हे दोन triangles congruent आहे. Therefore corresponding angles are congruent. Hence angle ABD, this angle is congruent to angle DEC, this angle. Corresponding angle of the congruent triangles. Angle ABD, congruent angle CED. Therefore, angle ABD, congruent angle CED. Corresponding angle of congruent triangles. But this is a pair of alternate angles due to the transversal BE of seg AB and seg CE. But angle ABD and angle CED is a pair of alternate angles. Due to the transversal
ट्रांसवर्सल, ट्रांसवर्सल कोणती आहे इथे? डीई, डीई ऑफ कोणाची ट्रांसवर्सल आहे? सेग ए बी अँड से सीई, ऑफ सेग ए बी अँड से सीई. देअरफोर सेग ए बी इज पॅरेलल टू सेग सीई बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट हे दोन्ही पॅरेलल झाले, म्हणजेच सेग ए बी इज पॅरेलल टू सेग सीई अँड बी सी इज द ट्रान्सवर्सल. अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. हा दिलेला आहे ए बी सी 90 डिग्री, बरोबर. म्हणून अँगल ई सी बी सुद्धा 90 डिग्री आहे, कारण इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. 190 आहे म्हणून दुसरा सुद्धा 90 डिग्री आहे, म्हणजेच अँगल ई सी बी सुद्धा 90 डिग्री मिळाला, बरोबर. नाउ से बी सी इज द ट्रान्सवर्सल, ट्रान्सवर्सल ऑफ दिस पॅरेलल सेगमेंट्स ए बी अँड सी ई. Of seg AB and seg CE. Therefore, angle ABC plus angle ACB, which form an interior pair angles, and these are supplementary by interior angle theorem. Interior angle theorem. म्हणजेच आपण थेरम कधी वापरणार? जेव्हा दोन साईड्स पॅरलल किंवा लाईन्स पॅरलल असतील तेव्हा, आणि पॅरलल दाखवायचे असतील तेव्हा आपण टेस्ट वापरतो, इंटेरियर अँगल थेरम. बट दिस अँगल ए बी सी इज 90 डिग्री, देअरफोर 90 डिग्री प्लस ई सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. हेन्स अँगल ई सी बी इज इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री, दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ई सी बी आपल्याला 90 डिग्री मिळाला. आता आपण काय करूया, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई सी बी हे दोन्ही ट्रायंगल्स आपण कॉम्बाऊन दाखवूया. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई सी बी कोणकोणते इलिमेंट्स कॉम्बाऊंड आहेत? तर सेग बी सी ही कॉमन साईड आहे दोघांचीही, अँड सेग ए बी कॉम्बाऊंड सेग ई सी, कारण आपण हे दोन ट्रायंगल्स ऑलरेडी कॉम्बाऊन दाखवलेले आहेत आणि हे दोन साईडसुद्धा करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द कॉम्ब्रेड ट्रायंगल्स आहेत. त्याचबरोबर अँगल ए बी सी कॉम्ब्रेड अँगल ई सी बी हे दोन अँगल्स प्रत्येकी 90 डिग्रीचे आहेत. म्हणून हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनुसार कॉम्ब्रेड होते? एस ए एसने कॉम्ब्रेड होते. आपण एलिमेंट्स लिहूया, कॉम्ब्रेड से ए बी कॉम्ब्रेड से ई सी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉम्ब्रेड ट्रायंगल्स. एंगल ए बी सी कॉम्ब्रेड एंगल ई सी बी आताच आपण प्रूव केलं प्रत्येकी ईच 90 डिग्री आहे. अँड से बी सी आता इथे आपण सेग बी सी लिहितो तेव्हा इथे सेग सी बी लिहूया. तो सेगमेंट आहे सेग सी बी कॉमन साइड. Therefore, triangle ABC, congruent triangle ECB. This is by SAS congruency test. Congruency test. Congruent test. Therefore, AC is equal to EB, corresponding sides of the congruent triangle. Therefore, AC is equal to EB. Seg AC congruent seg EB, corresponding sides of the congruent triangles. But EB is equal to 2 times BD, or BD is equal to half BA. But BD is equal to
हा बी ई, कारण आपण त्याचं कंस्ट्रक्शन केलेलं आहे. डी हा बीईचा मिड पॉइंट आहे, म्हणजे बीडी हा सेगमेंट बीईचा हाफ आहे बाय कंस्ट्रक्शन. अँड से बी इज कॉन्ग्रुएंट टू से ए सी, म्हणजेच ई बी आणि ए सीची लेंथ इक्वल, दॅट इज हाफ इंटू ए सी. बी डी इज इक्वल टू हाफ इंटू ए सी, दॅट इज द मिडियन. मीडियन बी डी ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ द राइट एंगल ट्रायंगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस विच वी प्रूव्ड हियर. प्रॅक्टिस सेट 3.3 मधील फर्स्ट एक्झाम्पल आपण आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम पाहिला तेव्हा सोडवलेलं आहे. आता सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस हा थिअरम वापरून आपण सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर सेकंड एक्झाम्पल आहे की इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द हायपोटेनस इज गिवन. हायपोटेनस दिलेला आहे तुम्हाला 15 दिलेला आहे लेंथ, आणि तुम्हाला मीडियनची लेंथ फाइंड करायची आहे, मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस. तर इथे तुम्ही कोणता थिअरम यूज कराल? द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस स्टेटमेंट लिहायचं आहे, आणि त्यानंतर देअरफोर लेंथ ऑफ द मीडियन इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनस, हाफ इंटू हायपोटेनस दॅट इज इक्वल टू हाफ इंटू 15, 15 हाफ किती येणार 7.5 युनिट्स हा वाढलेला तरी चालेल. लेंथ ऑफ द मीडियन अशा पद्धतीने तुम्ही सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. इथे मात्र स्टेटमेंट लिहायचं आहे आणि त्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा आहे. थर्ड एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 degrees, पी क्यू इज इक्वल टू 12, क्यू आर इज इक्वल टू 5 अँड क्यू एस इज अ मीडियन, देन फाइंड लेंथ क्यू एस, म्हणजे मीडियनची लेंथ काढायची आहे. पण ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला नीट अंदाज येत नाही आहे, त्यावेळेस आपण दिलेल्या माहितीवरून फिगर ड्रॉ करायची आहे. ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि क्यू हा 90 degrees दिलेला आहे. उरलेले पॉईंट्स तुम्ही इथे लिहायचे पी आर, आता लेंथ पी क्यू किती दिलेलं आहे 12, क्यू आर इज इक्वल टू 5 आणि क्यू एस ची लेंथ विचारलेली आहे, मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस. ह्या मीडियनची तुम्हाला लेंथ काढायची आहे. अशा वेळेस हायपोटेनसची लेंथ दिलेली नाही आहे, पण तुम्ही हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, दोन साईड्स माहिती आहेत, तेव्हा पायथागोरस थिअरम वापरून आपण पी आर फाइंड करणार आणि पी आरच्या हाफ क्यू एस ही लेंथ आहे हा तेव्हा आपण थिअरम वापरणार आहोत. सोल्युशन इन ट्रायंगल पी क्यू आर, कोणता अँगल 90 degrees आहे तो लिहायचा, मग तेव्हाच आपण पायथागोरस थिअरम यूज करतो. मेजर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 degrees, देअरफोर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत आणि हायपोटेनस फाइंड करायचं आहे. पी क्यू दिलं आहे 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. 12 स्क्वेअर म्हणजे 144 प्लस 25 इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, टोटल 169 इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड वी गेट पी आर इज इक्वल टू 30 युनिट्स, म्हणजेच हायपोटेनसची लेंथ तुम्हाला मिळाली 13 युनिट्स. आणि थिअरम यूज करायचं आहे आता आपल्याला. द स्टेटमेंट लिहायचं आहे द लेंथ ऑफ मीडियन drawn on the length of median drawn on the hypotenuse of a right angle triangle is half of the hypotenuse, therefore QS is equal to half into PR, that is half into 13 is equal to 6.5 units, that is length of the median drawn on the hypotenuse is equal to 6.5 units. Fourth example madhe tumhala जी हा ट्रायंगल पी क्यू आरचा सेंट्रॉइड दिलेला आहे, म्हणजेच तो तिन्ही मेडियन्सचा कॉन्करंट पॉईंट आहे आणि जी टी इज इक्वल टू 2.5 दिलेला आहे.
तर आपल्याला पीजी आणि पेटीची लेंथ फाइंड करायची आहे. इथे आपल्याला सेंट्रॉइडची प्रॉपर्टी यूज करायची आहे आणि ते लिहायचे आहे. आपल्याला ऍक्च्युअली दिलेला एक्झाम्पल गिवन टू फाइंड आणि सोल्युशन या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. आणि प्रथम आपण सेंट्रॉइडची प्रॉपर्टी लिहिणार आहोत. नाउ सेंट्रॉइड जी डिवाइड्स ईच मीडियम इन 2:1 रेशो इन 2:1 रेशो. म्हणून म्हणजे पीजी इज टू जी टी हा 2:1 आहे. म्हणजे जी टी जर 2.5 असेल तर डबल पीजी आहे. देअरफोर पीजी इज टू जी टी पीजी मोठा आहे 2:1 रेशो. आपल्याला जी टीची व्हॅल्यू दिलेली आहे. जी टीची व्हॅल्यू ठेवायची पीजी अपॉन जी टी किती दिलेला आहे 2.5 इज इक्वल टू 2/1. देअरफोर पीजी इज इक्वल टू 2 × 2.5 म्हणजेच 5. पीजी किती मिळाला तुम्हाला 5 युनिट्स मिळाला. आता पीटी इज इक्वल टू ॲडिशन केली तरी चालेल तुम्ही पीजी प्लस जी टी पीजी प्लस जी टी पीजी आहे 5 आणि जी टी 2.5. टोटल लेंथ किती आहे 7.5 युनिट्स. इथेही तुम्ही युनिट्स लिहा. आपल्याला पीजीची लेंथ विचारली होती आणि पीटीची लेंथ फाइंड आउट केली. विद्यार्थी मित्रांनो नोटबुकमध्ये तुम्ही हे सर्व सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.